कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. पिंपळगाव शहरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त 16 सप्टेंबर रोजी सोमवारी भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली होती. सरस्वती भुवन प्रशालेत प्रदेश मंत्री आणि शालेय समितीचे अध्यक्ष अंशीराम जिजा कंटोले यांच्या हस्ते पदयात्रेचं उद्घाटन करण्यात आलं. ही पदयात्रा अंबड पाथरी टी पॉइंट मेन रोड महाराणा प्रताप चौक मार्गे गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिरंगा पदयात्रेची सांगता करण्यात आली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रदेश मंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. यावेळी प्रदेश मंत्री म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपली राष्ट्रभक्ती देशभक्ती सतत जागृत ठेवावी. या वयात झालेले संस्कार विद्यार्थ्यांमध्ये कायमस्वरूपी राहतात आणि म्हणून या वयात चांगले आणि देशभक्तीचे संस्कार होणं गरजेचं आहे. यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अंकिता कासट, स्वागत गीत अपर्णा आर्दड, रोहिणी कंटुले आणि राजश्री भालाशंकर यांनी केलं. परिषद गीत किशोर मोरे यांनी गायलं. प्रास्ताविक जिल्हा संयोजक विक्रम राऊत, आभार प्रदर्शन नाना गोडबोले यांनी केलं. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नारे देत तिरंगा घेऊन देशप्रेमाचं वातावरण निर्माण केलं होतं. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आसाराम राऊत, प्रसिद्धी प्रमुख किशोर मोरे, पदयात्रा प्रमुख शरद चापाकानडे, मारुती कल्याणकर, आकाश चापाकानडे, आकाश मोरे, अशोक काळे, संजय नाईक, दीपक आर्दड, वेदांत खैरे, समाधान कुबेर, अनिकेत शेळके, रामदास बरसाले, दत्ता काळे, आविष्कार इंगळे, शर्मिष्ठा कुलकर्णी, अशोक उदावंत, अरविंद दहिवाळ, तसेच बजरंग दल, स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल, व्यापारी महासंघ यासारखे हजारो देशभक्त या नागरिकांचा या पदयात्रेत सहभाग होता. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी सुदर्शन राऊत, जालना.